अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याच्या विरोधामध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेनं आमदार रवी राणा यांच्या घरावर मोर्चा काढलाय. हा मोर्चा पोलिसांनी रस्त्यातच अडवला आणि शिवसैनिकांना ताब्यात घेतलेला आहे. यावेळी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचायला हवी आणि ते वाचणार नसतील तर आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करू असं वक्तव्य राणा दाम्पत्याने केलेलं होतं आणि याच विरोधामध्ये शिवसेना आक्रमक झाली. त्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही आणि हिंदू यांचं फक्त मतदानाच्या वेळेस उद्धव ठाकरे वापर करतात पण हनुमान चालिसा वाचायसाठी त्यांना शरम येते. तर मला त्यांना सांगणं आहे की मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायसाठी जाणार आहे. काही शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचाराचे त्यांनाही निमंत्रण देतो माझ्यासोबत चला आणि या महाराष्ट्रामध्ये जी साडेसाती लागली आहे ही संपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्याला घेऊन आपण मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचू. ही काळ्या लग्नावरची रेख आहे. मी मातोश्रीवर जाईल, हनुमान चालिसा वाचीन हे नक्की ठरलेलं. जर त्यांनी 12 पर्यंत हनुमान चालिसाचं वाचन नाही केलं तर आम्ही मातोश्रीचे बाहेर जाऊन हनुमान चालिसाचं वाचन नक्की करणार आहे. त्याच्यात कोणतीही डाऊट क्षणभर राहत नाही आणि एवढंही नक्की आहे. त्यांनी तारीख ठराव, त्यांची पूर्ण जोर लावून घ्याव, त्यांनी पूर्ण तयारी करावं आणि मला थांबून दाखवा. कारण मी मुंबईची मुलगी आहे, मला मुंबईत येण्यासाठी कोण थांबवते.